विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय लोकशाही समोर आव समोरील आव्हाने हा पाठ अभ्यास करत आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो भारताच्या लोकशाही समोर असलेली आव्हानं अभ्यासनापूर्वी त्या आव्हानं समजून घेण्यापूर्वी आपल्याला जागतिक पातळीवर लोकशाही समोर असलेली आव्हानं कोणती आहेत याचा थोडक्यात अभ्यास करावा लागेल आज जगामध्ये दे अनेक देश असे आहेत की देश स्वतःला लोकशाहीवादी समजतात त्या देशात लोकशाही पद्धतीने सत्ता राबवली जाते असं अनेकांचं म्हणणं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो जे देश छाटीठोकपणे आज सांगतात की आमच्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने सत्ता नांदवली जाते त्या देशामध्ये खरंच लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही आहे का हा प्रश्न विचारल्यावर आपल्या लक्षात येतं की जगामध्ये थोड्याच देशामध्ये लोकांचं स्वातंत्र्य आणि हक्क आबाधित ठेवणारी लोकशाही आपल्याला समोर दिसते लोकशाहीच्या पडद्याच्या मागून लष्करी राजवटीचा मोठा धोका आपल्याला या देशांसमोर येतो देशांसमोर दिसतो आणि जागतिक पातळीवर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा प्रचार होणे आणि तिचा प्रत्येक देशामध्ये अवलंब मोठ्या प्रमाणावर होणे हे जागतिक पातळीवर लोकशाही समोर असलेले महत्वाचं आव्हान आहे ज्या देशामध्ये आपण असं म्हणतो की त्या देशामध्ये लोकशाही अनेक वर्षापासून रुजलेली आहे अनेक देशांनी लोकशाहीचा लोकशाहीवादी असण्याचा अवलंब पूर खूप पूर्वीच्या वर्षापासून केलेला आहे खूप पूर्वीपासून केलेला आहे परंतु त्या लोकशाहीचा वापर हा आपल्याला मर्यादित सत्तेशी दिसतो किंवा मर्यादित शब्दाशी मर्यादित व्याख्याशी आणि मर्यादित क्षेत्राशी संबंधित दिसतो म्हणजे अनेक देशांना आपण पाहतो भारतासह अनेक देशांना आपण पाहा की लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका मतदान शासन व्यवहार न्यायालय हीच न लोकशाही आहे का लोकशाहीचं हे जे स्वरूप आहे हे राजकीय स्वरूपाचं स्वरूप आहे आणि ते लोकशाहीला फक्त राजकीय स्वरूपाची लोकशाही अपेक्षित नाही तर लोकशाहीचा खरा प्रचार व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रात पोहोचली पाहिजे सर्व समाज घटकाचे समा आ, सामाजिक संस्थांना स्वायत्ता नागरिकांचं सक्षमीकरण मानवी मूल्यांचं जतन इत्यादी संदर्भामध्ये लोकशाहीचा अवलंब जर खऱ्या अर्थाने केला तर खरी लोकशाही त्या देशामध्ये रुजली असं आपल्याला म्हणता येते ही राजकीय स्वरूपाची लोकशाही असेल किंवा लोकांना न्याय हक्क मिळून देणारी लो न, न मिळवून देणारी लोकशाही असेल तर अशा प्रकारची लोकशाही हिचे पायेमुळं खोलवर रुजलेली नाहीत असं आपल्याला छातीटोकपणे सांगता येईल मग आज जागतिक पातळीवर लोकशाहीच्या समोर असलेली ज्या विभिन्न आव्हाने आहेत त्याच्यात महत्त्वाचं आव्हान आहे की लोकशाहीचे पायेमुळं ही खोलवर रुजली गेली पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय शांतता विकास मानवतावाद ही जी लोकशाहीची मूल्यं आहेत ही सर्व समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यापक सहमती प्रत्येक राष्ट्राची जगातील अनेक लोकांची या सगळ्या गोष्टीला जी सहमती असेल जी व्यापक सहमती असेल ती लोकशाही मार्गानेच आपल्याला निर्माण करता येईल आणि ही लोकशाहीची पायामुळे ही सुधारणा खोलवर नेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागते धन्यवाद